मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघू शकता TET अनुत्तीर्ण शिक्षकाबाबत संभ्रम हा निर्माण झालेला आहे. तर राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा TET अनुत्तीर्ण शिक्षकाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे सरकारने या शिक्षकांची मार्च अखेर सेवा समाप्तीचा आदेश दिला, तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरावरून वेतन न थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थात निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेने 1 ते 8वीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET उत्तीर्णास बंधनकारक केले आहे. त्यासाठी राज्य सरकारने 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यासाठी 31 मार्चची मुदत ही दिली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना 3 ते 4 संधीही देण्यात आल्या, मात्र तरीही उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे दिला होता. या प्रकारे ठरवलेली पात्रता सिद्ध करू न शकलेल्या शिक्षकांच्या बचावासाठी काही संघटना प्रयत्नशील आहेत. तसेच TET अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन एप्रिलपासून भरणं करण्याचा आदेशही असतानाही प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सहसंचालक दिनकर टेमकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून संबंधित शिक्षकांचे पगार एप्रिलमध्ये बंद करण्याचा मुद्दा वगळवा असे कळविले असल्याचा खुलासा करणारे पत्र परभणीच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परभणीच्याच वेतन अधीक्षकांना पाठवले आहे. त्यामुळे TET अनुत्तीर्ण शिक्षकांच्या वेतनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याशी दूरध्वनी आणि लघु संदेशाद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर अशा प्रकारे ही लोकसत्ताची बातमी आहे. तर TET अनुत्तीर्ण शिक्षकांबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. शासन एकीकडे म्हणते सेवा समाप्त करायची आहे, तर दुसरीकडे म्हणते वेतन हे थांबवलं गेलं नाही पाहिजे. तर अशी स्थिती आहे. बातमी ही TET अनुत्तीर्ण शिक्षकाबद्दलची आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद.